कृष्ण 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 हरे हरे मुरा कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। एकलव्य दिव्य शिष्य की जय। आज या गावातील वाल्मिक समाजाच्या जन्माला येऊन कष्ट आणि सेवा या दोन तत्वांनी गावामध्ये स्थायिक असलेल्या निकम परिवारातील उषाताई हिच कुमारी अवस्थेमध्ये मध्यम वयामध्ये मेंदू आणि झटक्याच्या तीव्र आजाराच्या प्रदीर्घ संघर्षात 10 दिवसापूर्वी दुःखदाचं निधन झालं आणि एक मनाला चुटपुट लागणारा विषय की असं आजार माणसाच्या वाट्याला का येतात। काही मुलं जन्मांध असतात, काही मुलं जन्माने पांगळी असतात, काही मुलांना जन्मताच हृदयाला आजार असतात, काही मुलांना बालदमा असतो, काही मुलांना लहानपणापासून पेटचा आजार असतो। मग हे अशी जन्म या भूतलावर जे होतात तो दोष कोणाचा? आईचा, बापाचा, का त्या जन्माचा, का त्या जीवाचा, का त्या परिस्थितीचा, त्या वातावरणाचा? काही ना जन्मताच सगळ्या गोष्टी अनुकूल मिळतात, काही ना जन्मताच सगळ्या गोष्टी प्रतिकूल असतात। काही मुलं झाल्या झाल्या आपल्या श्वासाला स्वतःहून घेण्याचा शास्त्रीय सिद्धांत आणि त्याप्रमाणे जीवन जगतात। काही मुलांचा जन्मता दम कोणतो, काहींच्या मेंदूत गाठ असते, काहींच्या फुफ्फुसात आजार असतो, काहींच्या पोटात आजार असतो, काहींना संडाचं छिद्र नसतं, संडाच्या जागेला जागाच नसते, काहींना गर्भाशय नसतं, काही मुलींना, काही पुरुषांमध्ये जन्मताच लैंगिक अवयवांचा दोष असतो। मग हे असं जे जन्म असा जो जीव जन्माला येतो याचं कारण काय, कशामुळं असं घडतं, त्याच्यामध्ये आईची काय चूक असते, बापाची काय चूक असते, समाजाची काय चूक असते, त्या जीवाची काय चूक असते, या सिद्धांताला आपण जरा शास्त्रात समजून घेऊ। कारण उषाताईला लहानपणापासून पेटचा आजार होता। सुरुवातीला तो आजार सौम्य होता, मग ती हुशार होती, बुद्धीने शाळेमध्ये सुद्धा, खर तर अडाणी आई बाप असल्यानंतर शाळा शिकणं अवघड असतं, पण ती शाळेत जायची, अभ्यास करायची, समाजाच्या मध्ये छोटी मोठी कामं करायची, आपल्या आईबरोबर शेतात जाऊन उद्योग करायचे, उदरनिर्वाहासाठी कष्ट करायचे आणि सुरुवातीला त्या आजारावर उपचार करताना तिला फरक पडायचा। पुढे पुढे जसं वजन वाढलं, वय वाढलं, तशा तशा उपचाराला प्रतिसाद कमी झाला। आई वडिलांनी, भावाने, भाऊजाईने भरपूर प्रयत्न केले, दर महिन्याला 1000-1000 रुपयाच्या गोळ्या औषधं एवढ्या गरीब परिवारामध्ये जे ते रोजची चणचण आहे, रोज कमवायचं तेव्हा खायचं, अशा परिवारात 1000 रुपयाच्या गोळ्या जर महिन्याला कोणाला लागत असतील, 2-2 हजाराचे औषध लागत असतील, तर श्रीमंत घर सुद्धा कंटाळतं, पण या घरांनी कधी कंटाळा केला नाही। एवढं असून सुद्धा शेवटी तिला कुमारी राहावं लागलं आणि हे सगळं
जीवनपट तुम्ही आम्ही पाहिला, प्रेमळ होती, मन मळाळू होती, लोकांना समजून घेत होती, बोलणं वागणं लोकांना प्रसन्न करणार होत. मग हे असं का घडलं, असं का घडतं, याचा दोष कोणाचा? यामध्ये एका संतांनी आपल्या अभंगवाणीमध्ये सांगितलं, जे जे असेल प्रारब्धी ते न चुकेल कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे, न कळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा. बघा थोडा हा विचार समजून घेऊ. आपण व्यवहारामध्ये जेव्हा काम करतो ना, तेव्हा एखाद्या कामाची बांधणी आपण आपल्या मनात करतो की समजा आपल्याला कोणी एक उकंडा उचलायला सांगितला, बा एवढा उकंडा उचलून द्या. आपण त्याच्याकडे बघतो आणि सांगतो बा 2 तासात उचलून होईना, 4 माणसं असले तर 2 घंट्यात उचलून होईल. मग आपण म्हणतो आम्हाला 1000 रुपये द्यावं, आणि मग सौदा झाला की आपण तो काम उचलून ते 1000 रुपयाचं काम करून देतो. हे भौतिक जगताचं चित्र आपल्याला समजतं. हे जे पार्थिव जग आहे ना, निर्जीव जग आहे ना, निर्जीव या जगात सिद्धांत मांडता येतात. एकमेकाच्या बाबतीत तरतम भाव समजतो. जसं दगडापेक्षा बीट मऊ आहे हे तुम्हाला सिद्ध करता येतं, किंवा पाण्यापेक्षा तेल हलकं आहे हे आपल्याला दाखवता येतं, किंवा या भौतिक जगतामध्ये संशोधन करून आपण काही शोध लावू शकतो. पण या सजीव सृष्टीमध्ये ज्याचा जीव आहे त्याचा अंदाज तुम्हाला बांधता येत नाही. एखादं आंब्याचं छोटं झाड असतं आणि त्याला झाडाच्या 10 पट फळं येतात. फळं छोटं झाड आहे, लोकांना वाटतं एवढं बारीक झाड आहे आंब्याचं, त्याला 100 फळं लागली. आणि एक झाड लय मोठं आहे त्याला 10 फळं लागली. लोक म्हणजे एवढं मोठं झाड आहे, जर बारीक झाडाला 100 फळं आहे तर मोठ्या झाडाला 10 कस काय? एकाच्या वावरात 1 एकर ज्यावरीला 5 पोते झाले आणि दुसऱ्याच्या वावरात 5 एकराला 1 पोतं झालं. तुम्ही म्हणा असं कस काय? 1 एकराला जर 5 पोते झाले तर 5 एकराला 25 व्हायला पाहिजे. नाही ना, मग इथंच तर घोटाळा आहे ना सगळा, इथंच घोटाळा आहे. सजीव सृष्टी ही माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. एखादा लय पैशावाला असतो, श्रीमंत असतो, आणि त्याचं पोरग नेमकं बधीर जन्माला येत, त्याला बुद्धीच नसते, तेव्हाच पैसे घालतो. भाऊ डॉक्टर साहेब याला जरा बुद्धी वाढायचं टॉनिक द्या. एखाद्या सराला सांगतो साहेब तुमचे 1000 रुपये नाही 2000 रुपये फी घ्या, पण माझ्या पोराला हुशार करा. आता ते हुशार कसं होईल? ते जन्मातच मती मंद आहे. मग माणसं म्हणतील कस काय बा असं झालं, पैशावाल्याच्या घरात असं मतिमंद का जन्माला आलं? पण नुसत्या पैशावाल्याच्या नाही, बापले हुशार, एखाद्याचा बापले हुशार असतो, आईले हुशार, आणि घरात जन्माला आलेलं बाळ मतिमंद झालं. त्याच्या उलट अशी किती उदाहरणं दाखवू तुम्हाला. आई मतिमंद, बाप पांगळा, आईला दिसत नाही, बापाला ऐकू येत नाही, आणि पोरग एवढं हुशार. लोक म्हणले काय हो, काय देवाची लिहिलंय, याच्या आईला ऐकू येत नाही, याच्या बापाला दिसत नाही, आणि पोरग तर वर्गात पहिलं आलं. लोक म्हणजे काय भानगड्या, असं कसं काय होतं? सजीव सृष्टीचा अंदाज माणसाच्या बुद्धीला नाही. म्हणून या श्लोकामध्ये, म्हणून या अभंगामध्ये संत म्हणतात, जे जे असेल प्रारब्धी
ते न चुकेल कर्म कधी, होणारा सारखी बुद्धि कर्म रेषा प्रगटे, न कळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार भोगले लागे सर्वथा। काही लोक व्यसन करतात, दारू पितात, गांजे फुकीते, बिड्यावर येते, आणि त्यांना रोग नसतो। त्याच्या उलट एखादा माणूस सुपारीचं व्यसन करीत नाही आणि तो काय आजारी असतो, लोकांना विशेष वाटत त्याला हात काय व्यसन करीत नाही, मग हा रोगी असतो। आणि हा सगळा व्यसनात असतो तर हा निरोगी असतो, मग व्यसन चांगलं का वाईट लोकांनाही संभ्रम निर्माण व्हायला लागले, लोकांना वाटायला लागलं अरे हे तर बरोबर नाही ना, हे करतो हेच खरं आहे का। मग याच्यावरून माणसाच्या बुद्धीचा भ्रम तयार होतो। सज्जन हो, हा विषय समजून घेण्यासाठी आम्हाला आपला जन्म समजून घ्यावा लागेल। आपण जन्माला का आलो, आपल्या आई बाबामुळं, आपली आई आणि आपले वडील यांचं लग्न झालं आणि म्हणून त्यांना संसारामध्ये पोरं झाले म्हणून आपण जन्माला आलो, असं काम आहे का। हे जरी प्रथमदर्शनी खरं असलं तरी आपला जीव जन्माला जेव्हा येतो तेव्हा त्याच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचं फळ घेऊन येतो। म्हणजे मागच्या जन्मात आपल्या जीवाने काय केलं असेल, पुढं जन्माला आला असेल, तिथे कामं केली असतील, लोकांची सेवा केली असेल, लोकांना मदत केली असेल, लोकांचं पुण्य गोळा केलं असेल, लोकांवर उपकार केले असतील आणि म्हणून त्याचं फळ या जन्मात आम्हाला हे शरीर, ही व्यवस्था, ही श्रीमंती, ही मालमत्ता, हे नाते, हे गणगोत मिळालेलं आहे। मागच्या जन्मात पाप केले असतील आम्ही, मागच्या जन्मात आमच्याकडून काही अपराध घडले असतील, मागच्या जन्मात काही आम्ही लोकांना तकलीफ दिली असेल, मागच्या जन्मात लोकांना तुम्ही दुखावलं असेल, कोणाचा अपमान केला असेल, कोणाचं लुटलं असेल, कोणाला शारीरिक मानसिक त्रास दिला असेल, तर गेल्या जन्मात जे पाप घडले ना आमच्याकडून त्या पापामुळे आम्हाला या जन्मात घोटाळे आले असतील वाट्याला, आम्हाला त्रास झाला असेल या जन्मात, आम्हाला आजार आले असतील, आम्हाला गरिबी आली असेल, आम्हाला या जन्मात अपंगत्व आलं असेल, या जन्मात आजार आला असेल, या जन्मात आमचा वाद होत असेल, या जन्मात आम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल आणि आपण विचार करतो मी तर चांगला वागवतोय, मी कोणाला त्रास देत नाही, माझ्यामुळे कोणाला त्रास होईल असं मला कधी वाटत नाही, कोणाला मी कधी दुखवीत नाही, जमत तेवढी लोकांना मदत करतो, तरी माझ्या वाट्याला असं का। अशा प्रश्नाचं उत्तर आहे, या जन्मात आम्ही चांगले वागलो तरी मागच्या जन्मात आमच्या चुका झाल्या असतील आणि मग त्याच्यामुळं आमच्या जीवाला ह्या जन्मात या प्रकारच्या अवस्था व्यवस्था आमच्या वाट्याला आल्या। याला म्हणतात प्रारब्ध, यालाच म्हणतात नशीब। नशिबाचा खेळ आहे सगळा, नशीब कोणाचं नशीब काय घेऊन आले, कोणाच्या वाट्याला काय आहे, हे नशिबाचा खेळ आहे। मग हे नशीब कुठं असतं, डोक्यात असतं का पोटात असतं का छातीत असतं, आपल्या मराठीत आपण त्याला नशीब म्हणतो, मुसलमान लोक हिंदी लोक त्याला तकदीर म्हणतात, तकदीर का तमाशा, मराठी माणसांचाच नशिबाचा खेळ। एका पिक्चरमध्ये गाणे ना ते, कशी नशिबानं थट्टा माझी आज चालविली, नशीब आपल्या कामाला कुणाच सुसंगती ठेवत नाही। चांगलं वागणाऱ्या माणसाला त्रास होतो, चांगलं वागणाऱ्या माणसावर आरोप होतो, चांगल्या वागणाऱ्या माणसाला सासुरवास होतो,
आणि नालायकाचा सत्कार होतो, गुंडाची स्तुती केली जाते. लोक म्हणतात काय कलियुग आहे, ते नालायक आहे तरी लोक त्याला चांगलं म्हणतात, आणि चांगलं आहे तरी या लोक वाईट म्हणतात. ही सगळी नशिबाची बाजू आहे. आपल्या नशिबात ती गोष्ट नाही तर ती आपल्याला मिळणार नाही. आणि जी आपल्या नशिबात आहे त्या नशिबातली कोणी काढून घेऊ शकत नाही. आता मग हे सगळं समजलं ना, मग जन्मतः आम्हाला डोळे नाहीत. एखाद्या लहान मुलाला जन्मांधपण आहे, मग कधी कळत ते पोरग 2 वर्षाचं 3 वर्षाचं झालं की त्याला दिसत नाही, मग तिच्या आई म्हणते बघ बरं ते पोराला ऐकू येत, मग ते ऐकून ऐकून त्याला शब्द समजतात, मग ते पोरग म्हणते आई मला नाही दिसत, मग तेव्हा कळत की या पोराला दिसत नाही. मग प्रयत्न करतो, दवाखान्यात जातो, डॉक्टर म्हणतात याच्या मेंदूची नस बंद आहे, याच्या मेंदूचा पडदा खराब आहे, याच्या मेंदूची डोळ्याबद्दल जाणारी वाहिनी बंद पडलेली आहे, याच्या डोळ्यात पडदा आहे. मग काही जन्मांध लोकांना ऑपरेशन करून दिसायला लागत, काहींना किती प्रयत्न केले तरी त्यांचं अंधत्व जात नाही. मग आता पुढं काय, पुढं असं आहे की जे आपल्या वाट्याला आलं ना त्याच्यात रडत बसून आमच्या आयुष्यात कधीच कल्याण होत नाही. रडत बसायचं, मी गरीबच आहे, मी गरीबच आहे, असा गरीब म्हणला तर तू काय गरीब गरीब म्हणून एक दिवस श्रीमंत होईल का? नाही. त्या गरिबीवर मात करायची असेल तर त्याला प्रयत्न करावे लागतील. डोळ्यांनी दिसत नाही मग त्या माणसाला दुसऱ्या इंद्रियांचा आधार घेऊन जीवन जगताना मार्ग कौशल्य विकसित करावं लागेल. एखाद्याला आजार आहे ना, मग तो आजार जर असाध्य आहे तर त्याच्या संग जगताना आपल्याला ते स्वीकारावं लागेल की मला या आजारा संग जगायचंय. एखाद्या नवरा बायकोचं जर पटत नसेल ना तर त्यांच्या संसारात त्यांना हे समजून जावं लागेल की आयुष्यभर मला या बरोबरच राहावं लागेल. एखाद्याला 4 भाऊ असतील आणि त्याच्या भावकीचा वाद असेल तर त्याला हे वास्तव समजून घ्यावं लागेल की बा या 4 भावातच आता या वाटण्या होणार आहेत, त्यामुळे मला माझ्या विकासासाठी प्रयत्न करावे लागतील. नाही तर आपण काय करतो, एका ठिकाणी बसतो दुसऱ्या कोणाला एखादं एकूण एक पोरग असं ना, आपण म्हणतो काय राहू, अरे माझ्या बापाला 4 पोरं झाले, एकूण 4 पोराच्या वाटण्या, त्याच्या उलट आमचा जोडीदार आहे, त्याच्या बापाला 4 एकर आहे, त्याला एकच पोरग आहे, त्याला एकट्याला कसं साहित्य भेटलं. अरे दादा नशिबाचा भाग आहे, ठीक आहे तुझ्या हातात खेळ आहे का माझ्या हातात खेळ आहे, ना तुझ्या ना माझ्या, हे सगळं कोणाच्या हातात आहे, हे नशिबाच्या, भगवंताच्या, देवाच्या, या दैवाच्या अधीन आहे. दैवाचा हा खेळ कुणाला ना कळला, दैवाचा हा खेळ कुणाला ना कळला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. क्रिकेटच्या खेळामध्ये नाही का एखादा माणूस खेळायला जातो आणि पहिल्याच बॉलवरती आउट होतो, आणि तो लय लोक म्हणतात लय गाजल्याला खेळाडू आहे, आणि तो आउटच होत नाही. आणि त्याला नेमकं काय होतं, एखाद्या टायमाला एखाद्या खेळामध्ये पहिल्याच बॉलवर आउट होतो, मग लोक म्हणतात काय राव आम्ही त्यातले पाहायला आलो, आम्हाला वाटलं तुला खेळून चांगला आणि बघितलं तर ते गेला आउट होऊन. आता काय ह्याचं काय गणित आहे का? नाही. त्याच्या उलट एखाद्या माणसाचा खेळ लोकांना माहिती असतो की याला चांगलं खेळता येत नाही, एखाद्या संघाच्या एखाद्या सामन्यात तो माणूस चांगला खेळवतो, लोक म्हणतो वा भारी खेळवतो राव, आम्हाला वाटलं नाही खेळत. शेवटी माणसाच्या जीवनात काळ हा विषय आहे. कोणता काळ कोणासाठी चांगला आहे आणि कोणता काळ कोणासाठी पडता आहे हे कोणाला सांगता येत नाही. पडता काळ आला ना आपण किती चांगलं वागलो तरी त्रास होतो, आणि चांगला काळ आला ना आपण किती वाईट वागलो तरी लोक आपल्याला चांगलंच म्हणतात.
काळावर असतं, काळ काळाचा महिमा। क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। आता या उषात आईला कितीतरी वर्ष झाले, कितीतरी वर्ष झाले ती आजारी आहे। कधी कधी तर असं व्हायचं की ती तिला जर फिट आली, तिला जर झटका आला, तर लोकांना वाटायचं आता ही जगती का नाही, असे किती झटके आले असतील, एक दोन चार एक लाख ह्याच्या पुढे झटके आले असतील। तिच्या आयुष्यात झटके जर मोजले तर तिच्या आईने जी कणत काढली ना, कदाचित जगात कोणत्याच म्हणजे कोणत्याच आईने जगात अशा प्रकारची कणत काढली नसेल, एवढी कणत तिच्या आईने, तिच्या भावाने, तिच्या बहिणीनी, तिच्या भाऊजणीनी। आता हे माणसं जेव्हा भावाची माणसं, आता याच्यात काय होतं, काळ बदलला का माणसाला इसर पडतो, काळ बदलला का, समजा तुम्ही मरले जीव लावला आणि नंतर माझं भागलं ना, माझं भागलं आणि मला दुसरी गुण कोणी जीव लावायला चालू केला, त्याच्याने पहिला जीव लावला मी म्हणतो जाऊन द्या, ते झालं जुनं झालं। म्हणजे ही कृतघ्न भावना माणसाच्या आयुष्यात माणसाला धोक्यात आणते, बरोबर का? हे ऐकून घ्या मी काय म्हणतो, समजा माझं तुमच्या वाचून आडलं, मी तुम्हाला म्हणलं आपलं एवढं काम करा आणि तुम्ही माझं ऐकलं लगेच माझं काम केलं, मी काय म्हणणार, किती चांगली माणसं आहेत बा, माझं आडलं आणि माझं काम केलं, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, तेवढ्या पुरतं बोलतो आपण। मग नंतर परत माझं काम आडलं, मी परत आलो तुमच्याकडं, अहो आपलं काम द्या करून तेवढं, आणि मग त्या टायमाला मला दुसरी अडचण आली तुम्हाला, आणि मग तुम्ही म्हणले नाही बा आता मला काही काम जमणार नाही बा, तुम्ही कोणाकडून करून घ्या। मग आम्ही तिसऱ्या माणसाकडे गेलो, त्याला म्हणलं आपलं काम करतो, म्हणलं करतो, मग आपण काय करतो ते तिसऱ्या माणसाचं उदे उदे करतो, आलं काय माणूस भारी आला, आणि पहिल्या माणसाने ज्याने आपल्याला पहिली मदत केली असती आणि दुसऱ्यांदा नाही म्हणलेला असतो, त्याला आपण म्हणतो काय भंगार माणूस रे, माझी नाही मदत केली त्यांनी, म्हणजे आपण विसरतो। मतलबी माणसांचा विषय धर्माला समजून सांगण्याची गरज आहे। माणसाने कोणाचेच उपकार विसरू नये। काळ बदलला ना की माणसं बदलतात, बरोबर, काळ बदलला की माणसं बदलतात, परिस्थिती बदलली ना की माणसं इसर पडल्यासारखं करतात। इसरतो का माणूस? कधीच इसरत नसतो, पण माणूस इसरल्याचं नाटक करतो। गरज ही माणसाची खरी बाजू आहे, गरज। आणि गरज असताना माणूस पाया पडण, गप बसण, वाकण, झुकल, सेवा करेल, गरज असताना, बरं का? म्हणजे समजा एखादा आजारी पण माळीस दवाखान्यात आलं आणि मी आलो बाहेरून, गाडी उघून ये आणि आता त्याला अजून तपासायचं, मग त्याचं तर त्या दुखत आहे, मग तेव्हा आला का पाहिलं राम 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 राम, मी म्हणतो थांब जरा मला एवढी गोणी उतरू, तेव्हा थांबा डॉक्टर साहेब तुम्ही काय उतरिता, मी उतरू लागतो, म्हणजे त्याला गरज असतील दवा, मग तू लगेच उतरू लागतो, गाडी लावू लागतो, डॉक्टर साहेब तुम्ही काय लागणार नाही, आम्ही आणलं असतं ना, आणि मग त्याला इंजेक्शन दिलं, गोळ्या औषध दिले, त्याला बरं वाटायला लागलं आणि मग तो चालला। जाताना म्हणलं अरे आपली एवढी गोणी ठेवून दे ना, नाही डॉक्टर साहेब आता मला उशीर झाला, आता आता ते झालं त्याचं त्याचं तुझं झालं सगळं झालं, तो जाओ नाही कोणाला ते दुसऱ्या सांगा, आता आता मला जायचं मला उशीर झाला, अरे तुला तर मागाशी तर तुम्ही सांगितलं नाही तुला, तरी तू काय केलं, माझी गोणी उतरू लागलं आणि आता मला फक्त गरज आहे। मी म्हणलं अरे एवढं करता का, नाही नाही आता आम्हाला उशीर झाला, दुसरं कोणाला तरी सांगा, का बरं? गरज आणि काम यांचा काय संबंध आहे? गरजेकरता माणसं काही करायला तयार होतात। गरज झाली, आई बापाची गरज लहानपणी पोर, आता आई बापाशिवाय कोणी सांभाळलं आपल्याला? काय लोकांनी आपल्याला आणून दिले घरात, नाही भाऊ तुझ्या बापाचं जरी तुला नाही केलं तर मी करीन, पण कोणाचं करायला मोकळं आहे? ज्यांनी जन्म दिला त्यांनीच आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलं, आपल्या आईने आपल्या पोटातली भूक मारली। एक भाकर
पोराला भूक लागली ना आईला भूक लागली मग आई म्हणली अर्धी भाकर तू खा आता ते पोराला किती भाकरची भूक आहे सत्कर भाकर लागत ते पोरला पण आई काय म्हणली अर्धी भाकर तुला ठेवी ते आणि आईला दोन भाकरी लागत आहेत पण आई म्हणली नाही नाही बा झालं मग अर्धी भाकर पाणी पिऊन झोपती का कारण आईनी सांभाळलं ना गरज कोणाला होती आपल्याला होती आपण लहान होतो आपल्याला कोणी मदत करीत नव्हतो आपल्या आईने आपल्या बापाने आपल्याला मदत केली मग पुढं काय झालं आपलं झालं लगीन आपल्याला आली बायको झाले पोर आणि मग आता आपल्याला पैसे मिळायला लागले आपल्याला नोकरी लागली आणि मग कोण आई कोण बाप अरे आई आई म्हणली अरे बाळा मला जरा 100 रुपये देतो का ए बाई नाही माव लगीन झाले माय पोर माय बाळ अरे पण मग माझं काय तू दोन्ही पट मग ही आई परत कामाला जाईल म्हातारी आई दिसना हातपाय थरथर कापा द्या तरी 2 रुपयासाठी जाते कामाला म्हणले लोक म्हणले खरं कामाला जाती बाई आणि काय करणार मग आता मला आणि तू लहानपणी पोराला खाऊ घातलं ती वसूल कधी करते आणि पोऱ्याकडे वसूल करून देतो का पोऱ्याने त्याच्या बायाला त्याला त्याने मग टीव्ही घेतली माडी घेतली बंगला घेतला मला काय आता काय मी खायला परत मागायचे मग अशी व्यवस्था समाजात काय ते एक माणूस आई बापाची सेवा करण्यासाठी नोकरी सोडतो संसारात गरिबी सहन करतो पण आई बापा संग राहतो एक माणूस श्रीमंत असून आई बापाकडे ढुकून पाहत नाही जगलेत का मेलेत लक्ष देत नाही असं का घडतं असं का घडतं बरं एखाद्या ठिकाणी गरिबीत माणुसकी दाखवली जाते एखाद्या घरात श्रीमंतीत हलगटपणा दाखवला जातो मग ही व्यवस्था का चुकते याचं एकच कारण आहे की माणसाने धर्म ही व्यवस्था आपल्या आयुष्यात समजून घेण्याची गरज आहे आस्तिक आणि नास्तिक या दोघांमध्ये फरक काय बघा बरं का आपल्याकडे दोन्ही शास्त्र आहेत 6 शास्त्र ही आस्तिक शास्त्र आहेत योग न्याय सांख्य वैशेषिक पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा असे 6 शास्त्र आपल्या हिंदू धर्मामध्ये आस्तिक शास्त्र आहेत की जे देवाला प्रमाण मानतात वेदाला प्रमाण मानतात परोक्ष जीवनावर विश्वास ठेवतात की परलोकामध्ये माणूस मेला की त्याला स्वर्गात जागा मिळते त्याला नरकात टाकलं जातं त्याच्यावर लय त्रास दिला जातो त्याला लय बक्षीस दिलं जातं मग पुढच्या जन्मात जर आपल्याला बक्षीस पाहिजे असेल तर आता चांगलं वागा भाऊ आता इथं बा म्हणाला इथं पूजा मांडली आता मी तर म्हणलो होतं एवढ्याशा लहान पोरीला कशाला घालतात आवा पण आता त्या उशाची आई म्हणली आता इतक्या वर्षाची पोरगी आमच्या गावात त्या पोरीने इतकं आयुष्य काढलं एवढ्या लोकांनी संग्राहिली आणि बोलून चालून चांगली होती ना मग 4 लोक प्रेमाची येणार 4 लोक लोभाची येणार आणि तिचं वय आता निम्मा वय झालं होतं असं नाही केली लहान होती आणि मग आम्हाला इच्छा आहे बा की तिचा दावा घालायचा म्हणलं कशाला खर्च करीत बसता तेवढ्या पेक्षा कशाला कुठं ना करता गेल्या माणसाचं काय ती म्हणजे नाही नाही बा आम्हाला धर्मपरंपरेप्रमाणे दावा घालायचा बामण बोलावला पूजा मांडली आम्हाला बोलावलं प्रवचन ठेवलं इथं सामान आणलं इथं निवद दाखवला पिंड दाखवला पिंडाला तवत दाखवला कशासाठी हे बघ उषा या जन्मात तर काय कुमारी राहिली या जन्मात आजारी पडली या जन्मात तिचं आयुष्य दुखण्यातच गेलं मग आता देवाला थोडी प्रार्थना करून बघू बा देवा अरे देवा दया घना पांडुरंगा हे कृष्णा हे रामा हे अल्ला अरे भाऊ या पोरीने लय जीवनात दुःख सहन केलं रे लय तिला त्रास झाला रे मग तुझ्या पाया पडतो भाऊ पुढच्या जन्मात तिला चांगलं शरीर दे ना तिला चांगली अवस्था दे तिला चांगलं निरोगी ठेव पुढच्या जन्मात ती या जन्मात जे करू शकली नाही ना ते करण्यासाठी तिला बळ दे सामर्थ्य दे एवढं करणं द्यावा आमचं थोडं थोडं पुण्य काढून घे ना पण तिला पुढचा जन्म चांगला दे बाबा ही देवाला आळवणे विनवणी करण्यासाठी दावा घातला आम्ही म्हणलं चला बा येतो आम्ही मग काय शेवटी प्रेम आहे ना या निकम परिवाराचं या माळी परिवाराचं हे सगळे आमचे आता ताराचंद पासून हे सगळे प्रेमाचे माणसं आमचे पहिल्यापासूनचे कडी गरीब होते पण शब्दाला जागणारे शब्दाला जागणारे सगळे राखान जोखान यांच्या पिढ्यान पिढ्या केलं कोणाच्या काडीला कधी हात लावला नाही
कोणाची चोरी मारी यांच्या पिढ्यांना माहित नव्हती. आणि मग कष्ट करणाऱ्या या माणसाने जेवढं आमच्या सहकार्य समाजाला केलं एवढा समाज आजादा वेळेला गावातले लोक आले, पाहुणे रावळे आले. खरं तर कुमारी मुलगी तिचं काही संसार लग्न पुढं काही झालं नाही. आणि मग इथं हे सगळे प्रेमाने लोक तिला निरोप द्यायला आले. हे आमची आस्तिकपणा आहे. हा आमचं काय आहे? आस्तिकपणा आहे की नाही बाबा आम्हाला उपकार, माणसाचा सहवास, माणसाचं प्रेम. झाला काय घोटाळा? प्रेमाची जागा पैशाने घेतली. पैसा आला की लोकांना प्रेम वाटतं आणि पैसा नसेल तर प्रेम वाटत नाही. सगळ्याच गोष्टी पैशात मिळत नाही. प्रेमात जी ताकद आहे ना ती पैशात नाही. एखाद्या झोपडीत चार माणसं राहतात त्यांचं जे प्रेम आहे ना ते एखाद्या बंगल्यातल्या माणसाकडं नसतं बरं का. ते बंगल्यातल्या माणसाचं बापा संघ बोलणं आणि पालातल्या माणसाचं बापा संघ बोलणं याच्यात पालातला माणूस बापा संघ प्रेमाने बोलतो आणि महालातला माणूस बापा संघ अहंकारात बोलतो. बापा गुडकतो काऊन गुडकतो? कारण त्याला अहंकार आहे ना माझ्यापणा मोठेपणाचा. मी लय पैशावाला आणि मी लय मोठा. मग तो कोणा गुडकतो? बापा गुडकतो. त्याच्या उलट पालातला माणूस आहे ना ते बिचारा जमिनी वाजतं. ते बापाला म्हणतो बाबा आता माझ्याकडे पैसे नाही बरं का, तुम्हाला सुई मारून आणले तुम्ही हातपाय दाबून देऊ का? हातपाय दाबून देऊ तुमचे? तुम्हाला जरा चहा बाजू का? तो कमीत कमी प्रेमाने पाठव. बा हातपाय दाबितो, डोकं बांधतो, डोकं दाबून देतो, चहा पाजतो, सूट टाकवतो, सूट घालतो. आणि पैशावाला असला ना ते म्हणतो ए काय आलं तुला? नाही मग तू कधी म्हणजा जाऊ का ना? तू घेऊन चाल ना, मला सवड नाही, तुला पैसे देतो आणि जा तू. मग कोणा संघ जाऊ? जा कोणला 2 रुपये देऊन त्या संघ जा. आणि मग दवाखान्यात गेला. आम्ही विचारलं भाऊ तुला लेखन आला का? याच्या मनात असं वाईट वाटत ना भामट्याला एवढा मोठा केला माझ्या संघ नाही आला. गडी पाठवला, ड्रायव्हर पाठवला पण माझ्या संघ आला नाही. मग पैशाने काम होतात का? नाही. जे प्रेमाने होतं ना ते पैशाने होत नाही. शेवटी मरायला तर सरेच आहेत ना. गरीब मरणारे श्रीमंत मरणार का? श्रीमंत वाढाली, श्रीमंताची मुदत वाढली का? लय पैसा आला म्हणून त्याची मुदत वाढून भेटली का त्याला? कबती मरायचं होतं 50 वर्षी पण त्याच्याकडे पैसा पाहून देऊ म्हणला असं कर भाऊ तुला आता भोगायचंय अजून 5 वर्ष मुदत वाढितो. जेवढे पैशेवाले आहेत ना ते लवकर मरत आहेत आणि जे गरीब आहेत ना ते बिचारे कसं का होईना आयुष्य कडेला होतात, कडमतारे होतात. म्हणजे पैसा संपत्ती याच्यात दम नाही. अरे कित्येक पैशेवाले त्यांना 2 घास खायचं अवघड आहे. त्यांना गळ्याचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर असतो आणि त्यांना खाऊ घालायला गेलं की चमच्याने घालावं लागतं आणि त्यांना ते 1 चमच्याचा घोट घालता घालता त्यांचे असे हाल होते. त्या लोकांना त्याचे हाल पाहत नाही. काय खातं पैशाला? कडीला येतं का पैशाला? त्याच्या उलट गरीबाच्या घरात शेळे तुकडे खाऊन भीक मागून आणून काही काही लोकांची तब्येत अशी असते. आमचा राहुलीचा बर्थडे पहिला लोक म्हणायचे आले हे पोरग त्यांनी राज्याची कुस्ती जिंकली आणि त्याच्या उलट त्याच्या समोर जे पैलवान होते ना त्यांना बदाम काय काजू काय त्यांच्या बापाने काय त्यांना बदामाचे शिरे घातले काय कोल्हापूरला घातले काय लादा 20-20 हजार रुपये महिन्याला खुरा करायला लागली त्यांना. त्यांना शिकवायला मोठमोठ्याले पैलवान त्यांना फिया दिल्या आणि जेव्हा त्या कुस्तीला ते बर्थडे आला लोक म्हणजे आले हे पोरग गेला काय गेला काय यायचं आणि जेव्हा त्यांनी एका डावात पाळले आणि एवढ्या राज्यात जिल्ह्यात कुस्ती जिंकली लोक म्हणले कस का अरे त्याला त्याला चपळपणा त्याच्या अंगी होता. त्याने त्याची कला विकसित केली. आमच्या एकलाव्याला शिकायला मास्तर म्हणला. मी नाही शिकत बा तू गरीबाचं पोरग आहे, तू शूद्राचं पोरग आहे, तू भिलाचं पोरग आहे, तुला कसं काय शिकवायचं? हे तर शाळा कोणाची? ही शाळा छत्रपतीची, ही शाळा मोठ्याची आहे आणि तुला कसं काय शिकवायचं? अहो मला शिकवान राव, मला चांगलं जमात आहे, मी गलूल खेळलोय. अहो मी तुम्हाला दाखवतो खडं मारून दाखवतो, त्या पाखरून मारून दाखवतो, तग तिकडचं दाखवू का तुम्हाला? डोळे बंद करून दाखवू का? तुम्हाला काय नको दाखवू भाऊ, मी नाही शिकत तुम्हाला. आणि मग एकलाव्याला तर शिकायचं होतं. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी शाळेच्या बाहेर बसायचा, कानोसा घ्यायचा, शाळेत सर शिकवायचा
आणि शाळेत अर्जुनाला शिकवायचा, पांडवाला शिकवायचा, आणि शिकवायला लागला की ह्यो ऐकायचा, आणि ते ऐकून त्याप्रमाणे त्यांनी धनुष्य शिकला, आणि धनुर्विद्येमध्ये नंतर परीक्षा झाली, आणि परीक्षा झाल्यानंतर त्या गुरुजीच्या लक्षात आलं, अहो ह्यो अर्जुनापेक्षा भारी निघाला म्हणले, अर्जुनाला तरी एक जा डाव हुकला, पण याचा एकही डाव हुकला नाही म्हणले, जेवढं शिकवलं तेवढं सगळं याला समजलंय आणि याला सगळं आलंय। मग एकलव्य जगात एक नंबरचा धनुर्धर झाला, धनुर्विद्येमध्ये पारंगत झाला। खरं तर त्याला स्वीकारून फार मोठी क्रांती या जगात झाली असती, पण या समाज व्यवस्थेच्या क्लिष्ट जातीवादामध्ये त्याला त्यांनी स्वीकारलं नाही। आता तो बिचारा, त्याचं नाव काय? एकलव्य। एकलव्य म्हणजे एकनिष्ठ होता। गुरुजीला म्हणला, गुरुजी तुम्हाला किती दक्षिणा द्यायची? त्याला वाटलं गुरुजी 2 रुपये मागेन, 10 रुपये मागेन, 20 रुपये मागेन, आपण कुठून नाही आणून देऊन टाकू याला। पण गुरुजी भारी निघला। गुरुजीला वाटलं ह्यो जर एकलव्य इतका मोठा झाला तर हे राजाचे पोर याच्यापेक्षा खाली दिसते। मग गुरुजीने डाव टाकला। गुरुजी म्हणला, तुला जर मला दक्षिणा द्यायची असेल ना तर तुझ्या उजव्या हाताचा अंगठा काढून दे। आता अंगठ्याशिवाय तर काय धनुष्यमान चालवता येत नाही ना, मग अंगठाच कापून दिला, मग मान चालवायची विद्या गायब झाली। आणि या इतिहासात या वाल्मिक समाजाचं नाव त्या एकलव्याने जगात अजरामर केलं। आमची शबरी विलीनाच्या झोपड्यात राहायची, पण भक्ती मार्गामध्ये रामाची भक्त होती। आता दिसायला गेले सुंदर अशी नव्हती, आपल्या तोंडावतीच्या जे मोठमोठाले देवीचे वन, मोठमोठाले फोड दिसायला अशी विचित्र दिसायची, तरी पण भक्त कोणाची? रामाची। 24 तास राम 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 भक्ती करायची। राम वनवासाला चालले, गावात चर्चा झाली, अरे राम आलेत, जवळ आलेत म्हणले लिमतीर्थाला। लिमतीर्थाला आले, मला भेटायचं रामाला? नाही म्हणले बिलीन शबरे, तुला नाही भेटता यायचं का बरं? मी काय माणूस नाही का? नाही नाही, तुला परवानगी नाही भेटायला। नाही मग तिने आपली भक्ती एवढी जोरात केली, जेवायची नाही, खायची नाही, नुसतं एकच राम 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 नाव घेतलं। राम भगवान प्रसन्न झाले, रामाने निरोप दिला, अहो ती हिंगणगावमध्ये शबरी आहे ना, तिला सांगा रामदेव तुम्हाला भेटायला येणार आहेत। लोक म्हणले, अहो रामा तिथं तुम्ही मोठाले माणसं, तिला सोडून इकडे कुठे गेले तुम्ही? ते हसते मोठाले म्हणले, पण माझ्या भक्तीत जी उतराई झाली, जिची भक्ती फळायला गेली, ती एकच आहे शबरी। आणि मग ही शबरीला समजलं राम यायचे भेटायला। आता याच्या झोपडीला साकारलं नाही, खाली पर्वत नाही, खाली जमीन अवाड दवाड, अंगण चांगलं नाही, उग कोपऱ्यात झोपलं। मग हिनी तयारी चालू केली, सगळं सारावलं, शेकारलं, स्वच्छ केलं। आता म्हणले राम आले, त्यांना चहा पाजाव, तिच्या घरात कब्बशी नाही, तिच्या घरात भांड नाही, ही अशी भीक मागून खाणारी? मग म्हणली काय करावं बा? मग ती सीजन होता बोराचा, ही गेली रानात बोरं गोळा करून आणली। आता ही काय बाजारात गोळा करायला तिच्याकडे पैसे का? मग गोड गोळ बांधली का? तिने रानात गेली आणि या झाडातून दहा पाच, त्या झाडातून दहा पाच असे चांगले चांगले बोरं काढून आणले। आता हे बोर गोड आहे का आंबट आहे? वरून काढतं का? वरून दिसायला तरी काय काय आंबे असे पिवळे दिसतात ना, आतून सारे आंबाट, आणि काय काय आंबे हिरवे दिसतात, पण सारे गोड आंबे असते। तसं बोराच आहे, काय काय बोर दिसायला लय हिरवं दिसत पण चवीला गोड लागत, त्याच्या उलट काही लय पांढरं पिवळं असं एकदम भारी दिसत पण चवीला आंबट असत। आता ही शबरी हिची आडाणी समजूत, ही म्हणली रामाला आंबाट बोर द्यायचं नाही, ओळखायचं कसं पांडू भाऊ? मग बोर खायचं, तोंडात घालायचं, त्याचा तुकडा काढायचा, चावायचा, गोड लागलं बाजूला काढून ठेवायचं, आंबट लागलं फेकून द्यायचं, सारे बोर तिने उष्टे केले आणि त्यातले गोड उष्टे गोर एका बाजूला काढून ठेवले।
राम आले आता राम देव देव माणूस कधी काय असं थोडं तुमचे आमच्या म्हणजे हाकडे की आम्ही असे आम्ही लगेच बदलतो. राम म्हणले शबरी अरे तुझी भक्ती फळाला गेली तुझ्यासारख्या या कुळात तू उद्धार केला राम नामाची जप केला आणि तुझ्या जपाला मी प्रसन्न झालो तुझ्या पालात आलो. मग ती शबरी म्हणली रामा नाश्ता करा. आता राम म्हणले जशी तुझी इच्छा. आता शबरील नाश्ता काय पोहेन उपमान शिरा काय तिच्या बापात ठेवला काय. तिने काय केलं एक कागद घेतला कागद म्हणजे द्रोण आपला एक झाडाचा पानाचा द्रोण त्याच्यात ते बोरं भरले उष्टे उष्टे का कारण आंबट नको ना म्हणून गोड 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 उष्टे करून पाहिलेले आणि ते दिले ना तिच्याकडं. आता एवढा मोठा राम तुम्हाला माहिती रामाचं देऊळ चालू आहे 1,000 कोटी रुपये किमतीचं देऊळ रामाचं बांधलं आणि त्या रामाने त्या बालात त्या शबरीच्या घरात तिचे उष्टी बोरं खाल्ले. काय देव आहे का बरं कारण तिची भक्ती मनापासून होती. म्हणून मनापासून प्रेम करा आपल्या घरात आपल्या आईबापाला. गरिबी जरी असली ना तरी त्यांना दुखू नका. शिळी भाकर का खाऊ घाले ना पण प्रेमाने घाला नाही तर गुलाबजांबू घालायचे पाटीत बुक्का घालायचा खा खा आणि काय खास खाय. असे किती लोक आहेत की ज्यांच्या घरात सगळे पण फक्त प्रेम नाही. एखाद्याचा बंगला असतो बंगल्यात 4 माणसं असते सासू सासरे नवरा बायको पण 4 माणसाच्या तोंडात 4 बाजूला. सासू जर स्वयंपाक घरात गेली तर सून बाहेर नाक मोडून बसते का ग बाहेर बसली स्वयंपाक घरात नाही गेली ती आहे ना आवत असा ती आहे ना आवत असा तिथे बसलेली आणि तिच्यावर बाहेर येत नाही तर मी आज जात नाही. एकाच घरात एकच सून आणि एकच सासू पण दोघींच पटाना बांगला तुला मोठा 50 लाखाचा बांगला घरात तो सारं स्वयंपाक घरकच भरले रोजचं माजले म्हणजे फेकून देतात आणि प्रेम नाही. बापाचं पोराशी पटाना सासूचा सुनाशी पटाना नवऱ्याचं बायकोशी पटाना आणि म्हणलं तुला मोठ्याचा बांगला काय करता मोठे जेवढे मोठे तेवढे खोटे त्याच्यापेक्षा आपलं गरिबाचं घर आहे. घरात 4 माणसं आहेत पण बाप जेवल्याशिवाय पोरग जेवत नाही का बरं. नाही भो दादाला जीव घालीन मग मी जेवण. सासू जेवल्याशिवाय सून जेवत नाही का. आत्याला जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. त्याच्या उलट मोठ्याच्या घरात सून खाती जीवन घेतील मग उरला तर मध्ये आत्या जेवायचं जेवा. अगं बाई मला जेवायचं होतं ना मग मी काय करू तुला माझ्या उपकार केले का तू माझ्या घरात आली. म्हणजे यांच्या घरात प्रेम आटलं आणि पैसा माजला. ज्याच्या घरात पैशाचा माज आला त्याच्या घरात प्रेम राहत नाही आणि ज्याच्या घरात प्रेम नाही त्याच्या घरात देव राहत नाही. देव कोणाच्या घरात राहतो देव प्रेमाच्या घरात राहतो. मग प्रेम प्रेम म्हणजे लफडं नाही बरं का. नाही तर प्रेम म्हणजे तुम्ही म्हणा प्रेम मग उद्यापासून प्रेमाच्या मग. प्रेम आणि लफड्यात फरक आहे. प्रेम आईचं पोरावर बायकोचं नवऱ्यावर मुलाचं आईवर मुलीचं बापावर भावाचं भावावर बहिणीचं भावावर भावाचं बहिणीवर हे सुद्धा प्रेम आहे. आणि या प्रेमात ताकद आहे ताकद. या प्रेमात पैशाची गरज नाही. कोणती बहीण आपल्या गरीब भावाला कधी पैसे मागत नाही. आशा करते फक्त प्रेमाचे 2 शब्द दादा माझ्या संग बोल माझ्या आडी नडीला माझ्या संग थांब पैसा नको देऊ मला. पण आजकाल काय झाले जिकडं तिकडं पैशाचा उदे उदे चाललाय पैशाचा. ज्या भावाकडे पैसा आहे ना एखादी मायरवाशी समजा चखनगावात उतरली ना वळीला आणि हिंगणगावात जायचं तिला एक भाऊ राहतो खाल्लाकडे एक राहतो वरलाकडं. मग चखनगावात उतरल्या पाय पाय चालत आली उंबरवड्यात कोणाकडे जावा आधी थोरल्याकडे जावा का धाकट्याकडे जावा. ती म्हणली थोरला गरीब आहे धाकटा श्रीमंत आहे. धाकट्याला काम असते थोरला घरीच असतो. धाकट्याकडे जर वळलं तर धाकटा 500 रुपये देईन थोरल्याकडे काय
मग ही थोरला सोडा आणि धाकल्याकडे वळायला गेली. काय बाई मोठ्या दादाकडे नाही गेली? जाईन ना जाईन झाल्या गाच्याला 2 मिनिटं जाऊन येईन, पण याने मला लुगडं घेतलंय मग याच्याकडे चालली. बघा बरं का, म्हणजे भावा बहिणी सुद्धा पैशाचं प्रेम वाढत चाललं. सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामत करते. जब अपने पर बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते, माय बाप भाई जोरू और बहिन साले, जिनका यारो भला किया वो भी मिठा ना बोले. बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी पास न आवे, कहत कबीरा सुन भाई साधु, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो, नहीं तो खावे गोता. अरे या उशानी आपल्या भावांवर प्रेम केलं, दोन भाऊ बहिणी आई आयुष्यभर या घराला तिने आपल्या नात्यानं नुसतं घरालाच नाही गावात तिच्याकडं एक प्रेमाची ताकद होती. तिच्या 4 मैत्रिणी असतील ना, त्यांच्याशी ती प्रेमाने बोलायची. अरे अपंग माणसाकडनं मदत होणार नाही असं नाही, ती एवढी आजारी होती तिला चालता येत नव्हतं. तर तुम्हाला आम्हाला माहिती ना 4-5 महिन्यापूर्वी पांडुदादा आपली सोनवण्याची बंशीची मंडळी धुवायला आली आणि किटीवर पाय घसरून पाण्यात पडली, कुणीच पाहिलं नाही. आता जर अजून पाहिलं नसतं तिचा जीव गेला असता, पण तिला पाहिलं कुणी? आमच्या उशांनी पाहिलं, काहीतरी झालं. आता ती आली इकडे खाली सांडारला, तिला आवाज आला काही इथं एक बाई धुवायला आली, आणि तिच्यानंतर ती आता दिसत नाही आणि आवाज आला, ती मोठमोठ्याने ओरडायला लागली. मग बरं का, सत्य घटना आहे, खोटं काय नाही त्याच्यात. ओरडायला लागली, मग या पोराने बघितलं काहीतरी झालं, आणि मग पोर तिच्याकडे गेले, काय गं उशी काय आलं? उशी म्हणली एक बाई होती बाई इथं आणि पाण्यात पडली, वाटती वाटती आवाज आला. बघा काय निमित्त कारण असतं बघा माणसाचं. जर ती ओरडली नसती तर फुगून ओरडली असती. मग बरं का, ही ओरडली म्हणून 4 पोरं गेले आणि पाहिलं तर पाण्यात बाई पडली, दम घोटायला लागला, पोरांनी उड्या घेतल्या, कोणाची काय नातं गोतं काहीच पाहिलं नाही. बाईला वर काढलं, दवाखान्यात आणलं, जीव वाचवला. मग हा जीव कोणामुळे वाचला? उशामुळे वाचला, लक्षात ठेवा. मग एखादा अपंग आहे, एखादा आंधळ आहे, पण त्याच्या कानात ताकद आहे. एखादा पांगळा आहे, पण त्याच्या हातात ताकद आहे. एखाद्याला चालता येत नाही, पण त्याच्या बुद्धीत ताकद आहे, त्याची आकलन शक्ती चांगली आहे. आणि म्हणून या उशाला परोपकाराच्या बाबतीमध्ये 100 पैकी 100 मार्क द्यावा लागतील. अरे घरात सुद्धा पाहुणे रावळे नाते गोते जेव्हा जेव्हा ती भेटायची, तिला चालता येत नव्हतं, तिला कुणी मानित नव्हतं, पण तिची बुद्धी एवढी तल्लख होती की त्या बुद्धीमध्ये ताकद होती. आणि म्हणून तिच्या भावांनी सुद्धा तिच्यावर प्रेम केलं, तिच्या भाऊजायांनी सुद्धा तिच्यावर प्रेम केलं, तिच्या मामा लोकांनी सुद्धा तिच्यावर प्रेम केलं, तिच्या मावळींनी सुद्धा तिच्यावर प्रेम केलं. हे सगळं का? कारण तिने सगळ्यांना प्रेम दिलं. आणि म्हणून आज ती नाहीये. 10 दिवसापूर्वी झटक्याच्या आजारात तिचं खाणं पिणं बंद पडलं आणि तिला जावं लागलं. आणि म्हणून गरीब असली तरी प्रेमाने श्रीमंत होती, कुमारी होती तरी सगळ्या आपल्या भाच्याला भाचेला प्रेम करायची, हे सगळे आपले पोरं म्हणून त्यांच्यावर जीव लावायची, सगळ्या भाच्याला जीव लावायची. एवढ्या पुरी खरं तर आज या परिवाराचं कर्म कहाणी ही ज्याला त्याला माहिती आहे. या पोरी हुशार आहेत, घराची परिस्थिती बदललेली आहे. काय बदललं हे मी सांगायची गरज नाही, पण याच पुरी एक दिवस कुणी कलेक्टर होईल, कुणी मामदार होईल, कुणी हवालदार होईल, आणि मग या घराची परंपरा बदलेल. या पुरींना उषाचे आशीर्वाद लागतील. या पुरींनी कष्ट करून
आपल्या समाजात या परिवाराचं नाव लौकिक पुढे करायची गरज आहे. या भाच्या ज्या आहेत ना उशाच्या, या फार हुशार आहेत. गरीब आहे घर, त्याच्यातही आता या घरात रामायण महाभारत सगळंच घडत आहे. घडू द्या, काय घाबरू नका. हे बा, काळ कोणासाठी थांबत नसतो. काळासाठी कुणी कधीही काळ थांबवता आला नाही. सगळं थांबतं, काळ थांबत नाही. दिवस जातील, बदल परिस्थिती एक दिवस येईल की यांच्या भाच्याच्या रूपात, यांच्या भाचीच्या रूपात एक दिवस एक स्वप्न पूर्ण होईल. या झोपडीत पट्टीत राहणाऱ्या या पोरी एक दिवस चांगल्या घरात मोठ्या आनंदाने मोठ्या पदावर मोठ्या नोकऱ्या लागतील आणि एक दिवस या घराचं नाव उज्ज्वल करतील. एवढीच आशा आता या परिवाराची शिल्लक आहे. उषा गेली, तिच्या मार्गाला गेली. देवा तिला पुढचा जन्म चांगला दे. ह्या जन्मात तिच्या मागच्या जन्मीचं फेडलं तिने, आता तिच्यावर काही कर्ज ठेवू नको. या जन्मात तिच्याकडून जे पुण्य गोळा झालं त्याचं फळ तिला पुढच्या जन्मात चांगला जन्म दे देवा. जमलं तर आमच्याच नात्यात तिला जन्म दे. आमची सेवा करायची संधी आमची राहिली. अर्ध्यावरती डाव मुलीला अधुरी एक कहाणी. तिला परत जर आम्हाला जन्माला घातलं तर आम्ही तिची सेवा करू असा शब्द भगवंताला तुमच्या वतीनं देतो. या ठिकाणी सेवा संपवतो. या सेवेमध्ये जे सांगितलं ते नीट मनापायकून आहे का? ज्याला जे जागलं ना, लेकी बोले सुने लागे, समजून घ्या. अजूनही दिवस बदलले नाहीत. एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला पदरात घ्या. कोणाचं काय चुकलं आणि कोण किती काय वागलं याच्याकडे लक्ष देऊ नका. या उशाची शपथ घेऊन सांगतो या घराला की आता तरी सुधरा, आता तरी बदला. जे चुकलं त्याची माफी मागा आणि इथून पुढं या परिवाराला एकोप्याने जगण्याची गरज आहे. एकमेकाला मदत करण्याची गरज आहे. खरा आधार या परिवाराला इथून पुढे आवश्यक आहे. आणि म्हणून एकमेकावरती पुन्हा एकदा एकमेकाच्या साखळीचं प्रेमाची साखळी निर्माण करा एवढीच विनंती करतो. आणि शपथ घ्या, कावळा शिवल कावळासुद्धा असा आहे, त्यालासुद्धा आशा आहे की तुम्ही आम्ही या प्रेमाने एकत्र राहावा. आणि उषाच्या मनातली इच्छा सांगतो, तिला वाटायचं की हे सगळं प्रेमाने व्हावा, आमच्या घरामधलं वातावरण चांगलं व्हावा, आमच्या घरात एकमेकाबद्दल अपेक्षा व्हावा, आपुलकी राहावा, एकमेकाचं बंधन राहावा, एकमेकाला जवळ जावा. पण तिच्या बिचारीचं काही चालत नव्हतं. म्हणून आता तरी तिच्या दशक्रियेला आपण ही शपथ घ्या की एकमेकाला समजून घेऊ, एकमेकावर प्रेम करू आणि एकमेकाचा उद्धार करू. या ठिकाणी सेवा संपवतो. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.